मित्रांनो, 21व्या शतकातील भारताला आपल्या येणाऱ्या दशकासाठी देखील आपल्याला आजच तयार करावं लागेल. म्हणून आज भारत भविष्यातील योजनांमध्येही वेगाने पुढे जात आहे. स्पेस पासून सेमीकंडक्टर पर्यंत, डिजिटल पासून ड्रोन पर्यंत, AI पासून क्लीन एनर्जी पर्यंत, 5G पासून फिनटेक पर्यंत भारत आज जगाच्या पहिल्या रांगेत जाऊन बसला आहे. भारत आज ग्लोबल वर्ल्ड मध्ये डिजिटल पेमेंट्सच्या सर्वात मोठ्या शक्तींपैकी एक आहे. भारत आज फिनटेक अडॉप्शन रेट मध्ये सर्वात वेगाने पुढे जाणारा देश आहे. भारत आज चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश आहे. भारत आज सोलार इन्स्टॉल कॅपॅसिटी मध्ये जगातील आघाडीच्या देशांपैकी एक आहे. भारताने आज 5G नेटवर्कच्या विस्तारामध्ये युरोपलाही मागे टाकले आहे. भारत आज सेमीकंडक्टर सेक्टर मध्येही वेगाने प्रगती करत आहे. भारत आज ग्रीन हायड्रोजन सारख्या भविष्यातील इंधनावर वेगाने काम करत आहे. आज भारत आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी अहोरात्र परिश्रम करत आहे. भारत फ्युचरिस्टिक आहे आणि म्हणूनच आज सगळे लोक म्हणू लागलेत, इंडिया इज द फ्युचर. आता येणारा काळ अजून महत्वपूर्ण आहे. येणारी 5 वर्ष खूप महत्वपूर्ण आहेत आणि मी हा आनंद बघून हे जे प्रेक्षक समोर बसले आहेत, मी अतिशय जबाबदारीने सांगतोय, आमच्या 3rd कार्यकाळात आपल्याला भारताचे सामर्थ्य नव्या उंचीवर घेऊन जायचे आहे. विकसित भारताच्या संकल्प यात्रेमध्ये येणारी 5 वर्ष आपल्या देशाची प्रगती आणि उन्नतीची वर्ष आहेत.